अध्यक्ष मध्ये असतील, तालिकाध्यक्ष असतील, आम्हाला कोणाला बोलू देत नाही. त्या बाजूला 14 लोकांना बोलू दिलं पाठोपाठ. मग हाऊस लगेच स्थगित करायचं, मग परत बोलू द्यायचं. 2.5 वर्षात मी तरी असं कधी हाऊस चालताना बघितलं नाही. मी एवढ्या वर्ष टीव्हीवर हाऊस बघतोय, पार्लमेंट बघतोय, कधीही माझ्या लक्षात सत्ताधारी पक्ष असं प्रकारे आंदोलन बेलमध्ये करतो असं कधी दिसलं नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे की राज्यपाल हटावजी आम्ही सतत मागणी करत आहोत. ज्या भाजपालांनी, ज्या महाराष्ट्रप्रेषी राज्यपालांनी या महाराष्ट्राचा अपमान केलाय, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, महात्मा फुलेंचा अपमान केलाय, त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न आहे. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सगळं कुठेतरी विचलित करायचं ह्याच्यासाठी येत आहे. जे काही शोधायचं शोधू द्या. महत्वाची गोष्ट हीच राहते की एनआयटीचा जो घोटाळा आहे तो आम्हाला हाऊसमध्ये काढू देत नाहीये. आणि म्हणून हे सगळं महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्या काही लोकांकडे मी लक्ष देत नाही. पण जसं मी सांगितलं की एका 32 वर्षाच्या तरुणाने ह्या खोके सरकारला हलवून ठेवलं. पूजा जेवण प्रकरणात एसआयटीची मागणी झाली. एकच गोष्ट आहे आला का प्रवीण, त्याच्यात एक मला दुःखाची गोष्ट एवढीच वाटते की ज्या व्यक्तीच्या आई वडिलांनी, जी व्यक्ती आता हयात नाही, त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी टीव्ही समोर रडले बिचारे, त्यांचं दुःख व्यक्त केलं, त्यांनी राष्ट्रपती महोदयांना ह्या गांडया राजकारणाबद्दल लिहिलेलं आहे. काही आमदारांनी त्यांच्याबद्दल असं जे काही वक्तव्य केलं, त्यांची बदनामी केली, हे आपलं राजकारण एवढं कधीच गांडेळ झालं नव्हतं की जी व्यक्ती हयात नाही तिच्याबद्दल एवढी बदनामी करायची. तिच्या आई वडिलांनी विनंती करून देखील आणि राष्ट्रपतीकडे मागणी केली की बदनामी थांबवा, नाही तर आम्ही जगू शकणार नाही. उद्या हेच सगळीकडे दिसणार आहे की अनेक अशा लोक येतात ज्यांच्या स्वतःच्या मुली आहेत, मुलं आहेत, तरुण मुलं मुली आहेत, कधी हे लोक स्वतःच्या मुलांची बदनामी अशी सहन करू शकतील का. आणि दुःखाची गोष्ट हीच येते की राजकारणाला एखाद्या घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी काही पातळी उरली नाही का. आपल्या 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 विधानभवनात कधी असे प्रकारचे राजकारण झालं नव्हतं.